हेडलाइन, ब्राझीलच्या पावसात 60 हून अधिक ठार, 70 अद्याप बेपत्ता। अँकर शो मध्ये आपले स्वागत आहे। ताज्या घडामोडीत, ब्राझीलच्या दक्षिणेकडील रिओ ग्रांदे डो सुल राज्यात अतिवृष्टीमुळे किमान 60 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर आणखी 70 जण अद्याप बेपत्ता आहेत। तपशील, अविरत मुसळधार पावसाने 69,000 हून अधिक रहिवासी विस्थापित केले आहेत आणि राज्यातील 497 शहरांपैकी जवळपास 2/3 शहरांना प्रभावित केले आहे। नागरी संरक्षण प्राधिकरणाने अहवाल दिला आहे की वादळांचा उरुग्वे आणि अर्जेंटिनाच्या सीमेवरील भागांवर परिणाम झाला आहे। बचावाचे प्रयत्न, शोध आणि बचाव कार्य चालू आहे। अधिकारी बेपत्ता व्यक्तींना शोधण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत। बाधित समुदायांना सरकार आणि विविध मानवतावादी संस्थांकडूनही मदत आणि मदत मिळत आहे। प्राधिकरणांचे विधान, परिस्थिती अजूनही विकसित होत आहे आणि आम्ही या विनाशकारी पावसामुळे प्रभावित झालेल्या समुदायांना मदत आणि समर्थन देण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व करत आहोत, नागरी संरक्षण प्राधिकरणाच्या प्रवक्त्याने सांगितले।